पालखेड बंधारा व कोराटे या दोन्ही रस्त्यांच्या कामाला मुहूर्त लागणार कधी? शेतकऱ्यांची व वाहन धारकांची मागणी। दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील दिंडोरी ते पालखेड कॉलनी तसेच दिंडोरी ते कोराटे व मोहाडी या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आणि या रस्त्याची पूर्णतः वाट लागली असल्याने शेतकऱ्यांकडून व वाहनधारकांकडून या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी अशी म्हणण्याची वेळ आली आहे। दिंडोरी ते पालखेड कॉलनी तसेच दिंडोरी ते कोराटे मोहाडी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्यांना वाली कोण अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे। तालुक्यातील पूर्व भागातील हे दोन्ही रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने गेल्या कित्येक वर्षापासून ही रस्ते कामापासून वंचित असल्याने या रस्त्यांना आता कामाची प्रतीक्षा लागली आहे। तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने या रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे। अनेक वेळा संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी या रस्त्यांनी जातात असतात, मात्र अजून किती दिवस डोळे झाक करतील हे मात्र सांगता येत नाही। रस्त्यांना मंजुरी असूनही कोरोनाच्या पावाखाली निधी नसल्यामुळे या रस्त्यांची कामे केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आता उभा असलेलो हा रस्ता दिंडोरी मोहाडी हा आहे। या रस्त्याची आज एकदम बिकट अवस्था झालेली आहे। या व्हिडिओवर तुम्ही पाहू शकता या रस्त्याला पूर्ण दळणवळण चालू आहे। याला पालखेड MIDC गाईड असल्यामुळे खूप महत्त्वाचे वाहनं या रस्त्याने जात येत असतात आणि अनेक वर्षापासून या रस्त्याचं काम असंच पडलेलं आहे। कुठलाही शासकीय अधिकारी या रस्त्याकडं लक्ष देत नाही किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी या रस्त्याचं काम पाहत नाही। आमचे द्राक्षबागा रस्त्याला लगत असल्यामुळे द्राक्षबागेंचं अतोनात नुकसान होतं या धुळीमुळे आणि त्याच्यासाठी आम्हाला या रस्त्यावर पाणी सोडावं लागतं आणि याच्यामुळं या लोकप्रतिनिधींनी आणि शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावा आणि लवकर जनतेच्या सेवेसाठी हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा। या रस्त्याला खराब असल्यामुळं अतिशय वेळोवेळी अपघात होतात आणि हे टाळण्यासाठी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावा ही विनंती।